श्रोते हो नमस्कार। शयन स्थितीतील पुढील आसन चक्रासन। या आसनात शरीर मागच्या दिशेने वाकवून शरीराची अवस्था चक्राप्रमाणे गोलाकार केली जाते, म्हणून या आसनाला चक्रासन असे म्हटले जाते। आसनाची कृती, पाठीवर झोपा अर्थात शयन स्थितीत, दोन्ही पाय गुडघ्यात वाकवा व शरीराच्या जवळ करा। दोन्ही पायांमध्ये खांद्या एवढे अंतर असावे। दोन्ही हात उचलून तळवे उलटे करून डावा हात डाव्या खांद्याजवळ, उजवा हात उजव्या खांद्याजवळ सरकवा। श्वास घेत हळुवार खांदे वर उचला, मान सैल सोडा, हात कोपरात व पाय गुडघ्यात सरळ होईपर्यंत कमर वर उचला। संत श्वसन सुरू ठेवा, क्षमतेनुसार स्थिर थांबून उलट क्रमाने पूर्वस्थितीत या। या आसनामध्ये श्वसन, सुरुवातीला लांब श्वास घेत शरीराला वरच्या दिशेने उचलावे आणि आसन स्थिर झाल्यानंतर श्वसन संत सुरू ठेवावे। आसन स्थिती सोडत असताना श्वास सोडत पूर्वस्थितीला यावे। कालावधी, यथाशक्ती आसनाचा अभ्यास करावा। हे साधकास आसन व्यवस्थित प्रमाणे करता येऊ लागल्यास सुरुवातीला 1 मिनिटापर्यंत आसन स्थिर ठेवण्यास हरकत नाही। लाभ, आपण व्यवहारात नेहमी पुढे वाकत असतो, त्यामुळे पाठीचा कण्या ही नेहमी पुढच्या दिशेने अधिकाधिक वाकविला जातो। अगदी नेमकी उलट अवस्था या आसनामध्ये होते। पाठीच्या कण्याची कार्यक्षमता वाढायला हे आसन निश्चित उपयोगी आहे। पोटाचे मांड्यांचे स्नायू कार्यक्षम होतात। पोटातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास हे आसन उपयोगी आहे। या आसनात सर्व ग्रंथींचे स्राव सुरळीत होण्यास मदत मिळते। विविध स्त्री रोगांमध्ये हे आसन लाभकारी आहे। आसनाची दक्षता, पाठीच्या कण्याचे विकार असणाऱ्यांनी हे आसन मार्गदर्शनाशिवाय करू नये। हातामध्ये पायामध्ये अशक्तपणा असल्यास हे आसन काळजीपूर्वक करावे। उच्च रक्तदाब, हार्निया, सर्दी, खोकला असणाऱ्यांनी हे आसन करू नये। त्याचप्रमाणे गर्भावस्थेमध्ये हे आसन करू नये। तसेच ज्येष्ठांनी हे आसन योग्य मार्गदर्शनाखालीच करावे। नमस्कार।